व्यक्तीने दोन उमेदवारांच्या नामांकन अर्जावर प्रास्ताविक म्हणून स्वाक्षरी केल्याने कुलगुरूंनी एकाच उमेदवाराचे नामांकन अर्ज रद्द केले. याविरुद्ध उत्तमचंद कांबळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश अविनाश घारोटे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या 10 ऑगस्ट 2022 नामांकन पत्र रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. सोबतच याचिकाकर्त्यास दिलासा देताना गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 17 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या आदेशालाही स्थगिती दिली. एवढंच नव्हे तर याचिकाकर्त्याचा नामांकन अर्ज स्वीकार करीत उमेदवार यादीत समावेश करण्याचे निर्देश दिले. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज रद्द केल्यानंतर याचिकाकर्त्याने कुलगुरू पुढे अपील केली होती. कुलगुरूंनीही याचिकाकर्त्यांची अपील फेटाळली. त्यानंतर याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली होती. वकिलाने कुलसचिवांनी जारी केलेल्या अटीत एकापेक्षा जास्त व्यक्तीने प्रस्तावाचे समर्थन केल्यावर बंदी नसल्याचे म्हटले आहे. नियमानुसार कॉलेजियम ऑफ युनिव्हर्सिटी टीचर्सतर्फे 3 जणांना निवडले जाते. त्यानुसार कोणताही मतदार 3 उमेदवारांचा प्रस्ताव होऊ शकतो. प्रतिवादीतर्फे खुला प्रवर्ग, ASC ST आणि NT वा OBC प्रवर्गासाठी वेगवेगळ्या श्रेणीत निवडणूक क्षेत्राचे विभाजन करण्यात आले असल्याचे सांगितले. याशिवाय 3 श्रेणीलाही वेगवेगळ्या वर्गात विभाजित करण्यात आले. त्यानुसार एकापेक्षा जास्त उमेदवारांचे प्रास्ताविक होता येत नसल्याची माहिती न्यायालयापुढे दिली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार ही अट ठरवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यावर आक्षेप असल्यास कुलपतीकडे अपील करण्याची संधी, त्यामुळे याचिका विचारात घेऊ नये अशी विनंती न्यायालयापुढे करण्यात आली आहे. नावावनीत न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिल्यानंतर कुलगुरूंकडे अपील करण्यात आल्याचा पर्याय निवडल्याचे सांगितले. याचिकेत कुलगुरूंच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे, त्यामुळे कुलपतींकडे अपील करण्याचा अर्थ सुरत नाही. यावर न्यायालयाने असलेल्या अधिकारांचा वापर करीत याचिकेवर सुनावणी करीत असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या वर्गातील वेगवेगळ्या जागांसाठीची ही निवडणूक आहे, कुठल्याही एका जागेसाठी नाही. त्यामुळे वेगवेगळ्या जागेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचा पहिला व दुसरा प्रास्ताविक बनू शकतो. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करत 29 सप्टेंबर पर्यंत उत्तर मागितले. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.